ड्रायव्हिंग लायसन्स, ध्वनी प्रदूषण, आरटीओ रजिस्ट्रेशन, सर्व्हिसिंग खर्चाच्या कटकटीतून आता कायमची मुक्ती। नववर्षानिमित्त घरी आणा जॉय इलेक्ट्रिक बाईक, 10 ते 12 रुपयात 80 ते 200 किलोमीटर धावणारी एकमेव इलेक्ट्रिक बाईक, सर्व गाड्यांचे स्पेअर पार्ट आणि जॉय ई बाईक मिळवण्याचे एकमेव ठिकाण राज ऑटोमोबाईल्स, तासगाव रोड, पलूस। 93 59 90 48 87 आणि 98 90 05 35 34। मंडळींनी पलूसच्या नवीन पाणी पुरवठा योजने संदर्भातला उद्घाटनाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम त्यांनी पार पाडला। सदरच्या नवीन पाणी पुरवठ्यासाठी मूळ सर्वांची मागणी अशी होती, गट नंबर 70 मधली 47 उरती जागा ही या पलूसच्या पाणी पुरवठ्यासाठी घेण्यात यावी। सदरची जागा संबंधित भारतीय विद्यापीठाकडून परत घेण्यात यावी आणि त्या जागेचा वापर पलूसच्या नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी करण्यात यावा। पण पलूसच्या नागरिकांना, नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी गट नंबर 67 मधील 30 गुंठे जागा आपण पलूसच्या या नवीन पाणी पुरवठ्यासाठी घेत आहोत, ती जागा आपल्याला परत भारतीय विद्यापीठाकडून परत मिळत आहे। अशा पद्धतीचा गवगवा मागच्या काळामध्ये करून सदरच्या गट नंबर 67 मध्ये पलूस नगर परिषदेच्या पाणी पुरवठ्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम सत्ताधाऱ्यांनी पार पाडला। पण मागे आम्ही ज्या पद्धतीने म्हणत होतो की ह्या नवीन पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या नावाखाली पलूसच्या नागरिकांची दिशाभूल या ठिकाणी केली जाते, एकंदर दाखवलं गेलं की या 47 गुंठे जमिनीच्या बदल्यात 30 गुंठे जमीन एकतर पलूसला परत दिली गेली, म्हणजे जवळपास 46 गुंठे ही मेन नवीन स्टँडवरची मार्केटमधली जमीन, त्या 46 गुंठे ऐवजी 30 गुंठे ही कन्याशाळा परिसरातली जमीन, म्हणजे जवळपास 16 गुंठे क्षेत्र कमी। आणि त्याचबरोबर ज्यावेळी ही जमीन घेतली गेली त्यावेळी अशा पद्धतीचं कार्यक्रमात बोलण्यात आलं की पलूसची दिलेली जमीन ही पलूसच्या नगर पाणी पुरवठ्यासाठी परत मिळत आहे। पण तसं बघायला गेलं तर आता या ठिकाणी ट्रान्सफर फी आपल्याला भरायची वेळ आलेली आहे, याची रक्कम जवळपास 56,12,000 रुपये या 30 गुंठ्यासाठी शासनाकडे आपल्याला कर भरावा लागला आहे, म्हणजे जवळपास 56,12,000 रुपये भरून मग असं म्हणता येईल की 56,12,000 रुपये भरून पलूसची जमीन आज आपल्याला पलूसला विकत घ्यायची वेळ आली आहे। आणि त्याच्यामुळं सत्ताधाऱ्यांनी पलूसच्या जनतेची फसवणूक केली आहे की जर सदरच्या जमिनीला पैसे भरावे लागणार होते तर याचा खुलासा त्याच वेळी करणं आवश्यक होत। आणि आता ही माहिती नगरपालिकेचं पत्र मी सर्व पत्रकार बंधूंना मी या ठिकाणी दिलेलं आहे, याचं पैसे भरलेलं चलन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे। आपण ज्यावेळी जागा विकासासाठी दिली गेली 2009 काळात किंवा त्याच्या आधीच्या काळामध्ये त्यावेळी कुठल्याही प्रकारचा मोबदला आपल्या गावाला मिळाला नाही, पण आज आपल्याला ज्यावेळी जागेची आवश्यकता आहे त्यावेळी आपल्याला जागा विकत घ्यायची वेळ या सत्ताधाऱ्यांच्यामुळे या ठिकाणी आलेली आहे। आणि माझा या ठिकाणी सरसर आरोप आहे की ट्रान्सफर करण्यासाठी जर इतकी रक्कम भरावी लागणार होती तर ज्यांनी जागा दिली म्हणून
या ठिकाणी शाबासकी मिळवली त्यांनी त्या जागेची रक्कम का नाही भरली हे 56 लाख रुपये पोलूच्या विकासासाठी आलेल्या वित्त आयोगातून नफा फंडातून किंवा वित्त आयोगातून कुठल्याही फंडातून गेले असले तरी हे 56 लाख रुपये आपल्या गावच्या विकासासाठी आलेले पैसे होते ते 56 लाख रुपये भरून आपल्याला ही 30 मिनिटं जागा घेण्याची वेळ आज याचा आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मी त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि ह्या 56 लाख रुपयेची जबाबदारी त्या सत्ताधाऱ्यांनी घ्यावी आणि त्यांनी जवळचे पैसे जे 56 लाख रुपये भरावे असे मी त्यांना आव्हान सदरचे कागद आता मी तुम्हाला दिलेला आणि ह्या पाणी पुरवठ्याच्या प्रक्रियेमध्ये जसं आता ज्यावेळी कार्यक्रम झाला त्यावेळी आम्ही त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेतली कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रमामध्ये सत्ताधारी मंडळींनी त्याचा जर व्हिडिओ क्लिप जर आपण बघितला तर शाश्वत असं ही योजना पूर्ण होण्यासाठी कोणीही ठामपणे बोलत नाही भाषणामध्ये 2025 साली सदरचं काम पूर्ण होईल असं आलं काही जणांच्या भाषणामध्ये 2026 साली काम पूर्ण होईल असं आलं म्हणजे याचा अर्थ असा होतो जे आम्ही म्हणत होतो की फक्त निवडणूक डोळ्या पुढवतील पोलूच्या नागरिकांना दिशाभूल करण्याचं काम फक्त मतांसाठी या अतितातडीनं सदरचा जी आर जसं मागच्या वेळी आम्ही म्हणलं की यातल्या कुठल्याही अटी शर्ती न वाचता त्याला लागणारा कुठलाही वेळ आपल्या पलूच्या नागरिकांना व्यवस्थित न सांगता की ह्या योजनेला 10 वर्ष लागतील या योजनेला 5 वर्ष लागतील या योजनेला 8 वर्ष लागतील अशी कुठलीही माहिती पलूच्या नागरिकांना न देता फक्त आणि फक्त निवडणूक डोळ्यापुढे ठेवून गडबडीनं सदर योजना मंजूर करायला जाऊन पलूसला जवळपास 56 लाख रुपयाचा भुर्दंड या सत्ताधाऱ्यांच्या या चुकीमुळे बसला या संदर्भातले कागद जशी जशी अजून आम्हाला उपलब्ध होतील तशी तशी माहिती आम्ही तुमच्या पुढे भविष्यात ठेवू आणि अजूनही जसं मागच्या पत्रकार परिषदेमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्यावेळी फक्त मी एक अंदाज व्यक्त केला की वित्त आयोगाचे पैसे पाणी पुरवठ्याला वर्ग केल्यामुळं काही ठिकाणची कामं नारळ पडली ही कॅन्सल केलेली आहेत का असा सवाल मी त्यावेळी विचारलेला होता आणि त्याबद्दलच खात्रीला एक बातमी आमच्याजवळ की बरीचशी काम जवळपास 2 कोटीच्या जवळपासची कामं की नारळ उडून बोर्ड लावून सुद्धा त्याच्या वर्क ऑर्डर ही कॅन्सल केलेल्या आहे फक्त ह्या गोष्टी कागदोपत्री हातात माहिती आल्यानंतर सदर माहिती आम्ही तुम्हाला तुमचे काय आता याच्या बाबतीत प्रश्न असतील साधारण 140 रुपये पर मानसी खर्च आला आहे 56 लाख 12 रुपये भरले म्हणजे हे सर्वसामान्य माणसांच्या खिशातले पैसे तुम्ही आम्ही भरलेले घरपट्टी असेल नारकात दाखला असेल आणि विविध फंडाच्या ह्याच्यात माध्यमातून आलेल्या नगरपालिकेला हा 56 लाख 12 रुपये हा फंड भरलेला आहे तर जो सामान्य नागरिक जर पोलूची लोकसंख्या 40,000 पकडली तर त्याला भागिली केलं तर 140 रुपये पर हेड या प्रमाणे प्रत्येक माणसावरती हा बोजा पडलेला आहे आणि निलेशबाई सांगितल्याप्रमाणे जर काही भरायचंच होतं तर मी तुम्ही पदरच्या पैशांना का भरले नाही किशांनी पैसे हा एक प्रश्न आहे जशा पद्धतीच्या सांगण्याचा हेतू फक्त इतकाच आहे जशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या तशा पद्धतीची स्टेटमेंट येत होती की ह्या जागेच्या बदल्यात ती जागा पलूसला दिली गेली
तर ती मोफत दिलेली नाही, त्या जागेसाठी आपण 56 लाख रुपये आपल्याला घालत मोजायची वेळ आली, म्हणजे आपल्या जागेला आज आपल्याला 56 लाख रुपये मोजायची वेळ आली. 2 लाख रुपये गुंतवल्याप्रमाणे विकत घेतल्यासारखं, विकत घेतल्यासारखीच परिस्थिती आपल्याला झाली. आणि 56 लाख रुपये जर मोजायची होती तर गावासाठी म्हणून 2-2 एकर जागा आपण खरेदी करू शकलो असतो, पण त्या जागेचा अट्टा असता या कुठतरी कुणीतरी गावासाठी जागा परत दिली अशा पद्धतीचा कुणी दाखवूदार दाखवायची काय आवश्यकता नाही. आम्ही गावासाठी जागा परत दिली, पाणी पुरवठ्यासाठी जागा दिली म्हणून पानं पुसायचा धंदा चालू होता आणि मतांचा जोगवा मागायसाठी हा खटाटोप चालू आहे. या सत्ताधाऱ्यांनी नगर परिषद तिजोरीवर गाठलेला हा दरोडा होता, त्याच्यातून बरीच विकास कामं झाली असती. 56 लाख 12 लाख टोटल जे भारतीय विद्यापीठ क्षेत्र आहे ना, त्या कंपाऊंड मध्ये किती एकर आहे? आणि परत या पाणी पुरवठ्याला जागा कमी पडायला लागली तर परत आपण हस्तांतरण फी भरून परत जागा घ्यायला का त्यांच्याकडून, मग परत किती पैसे भरावे लागतात? माझं मत असं वैयक्तिक आहे की ह्या पैशात जवळपास 1-1.5 एकर जागा कुठे बनाली असते, मग 1/2 एकर कशाला घेतली? 30-35 गुंठे अजून याच्या पुढे ही ट्रान्सफर फी आहे, म्हणजे ट्रान्सफर फी आपण शासनाला हस्तांतरण, अजून पुढे जाऊन जी काही पैसे भरणार आहेत ते वेगळे. खरं असतो त्यांना ही जर जागा सोडायचीच नसेल तर ट्रान्सफर केलेली रक्कम आहे ती त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खिशातही भरावी. जागा सोडायला तुम्ही घेऊन देणार का जागा? ही जागा सोडून झाली ना, त्याच्यासाठी काय करणार आहे? त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? त्याच्यासाठी आम्ही आहेच त्या काम बोलणार. गट नंबर 70 संदर्भात भविष्यामध्ये जवळ जवळ जास्त काय करावं लागेल तिथे आम्ही करू, आणि ह्या आमच्या अजेंड्यावरचा विषय आहे. गट नंबर 70 संदर्भातला पहिला ठराव ही आमची येणारी जी नवीन बॉडी असेल नगरपालिकेची, ती पहिला ठराव हा गट नंबर 70 संदर्भातला. आणि गट नंबर 70 असं पर्टिक्युलर नाही, पलूसमधल्या पलूसच्या विकासासाठी लागणाऱ्या जेवढ्या जागा दिलेल्या होत्या पहिल्या, त्या सगळ्या ओपन असलेल्या जागा, ज्या जागेवरती काही कामं झालेली नाही, ज्या जागेवरती कुठला व्यवसाय कुठल्या संस्था उभा राहिलेली नाही, असे जे काय ओपन स्पेस असतील त्याच्या संदर्भात आमची आग्रही मागणी असते. आणि त्यासाठी जी काय पूर्तता करावी लागेल त्या त्या ठिकाणी वेळ पडली तर रस्त्यावर उतरा, जरी वेळ आली तरी आम्ही त्या ठिकाणी आहोत. आज हा मुद्दा काय आहे की आम्हाला पलूसला जी जागा दिली गेली म्हणून जो गौरवा झाला की 46 गुंठ्यामधल्या 30 गुंठे जागा पलूसाठी दिली, म्हणजे जसं पलूसच्या सत्ताधाऱ्यांनी भाषणामध्ये बोलून दाखवलं की आता काय बोलायचं काम नाही, 30 गुंठे जागा मिळाली जागा दिल्या, तर ती 30 गुंठ जागा विकत घेतली, फुकट दिली नाही आमचीच जागा. पलूसची जागा आमची जी घेतलेली होती घेताना कुठल्याही रुपये मोबाईलला घेतला नव्हता, ती जागा आज आम्हाला विकत घ्यायची वेळ नाही. ग्रामपंचायतीनं फुकट दिली तत्कालीन आणि ह्या नगरपालिकेच्या संदर्भात पंचायत दिलेली नाही, त्यांनी घेतलेले पहिल्या घेतलेले ती जागा घेतलेले ती जागा त्यांनी त्यावेळेला घेतलेले, परंतु आता जागा देत असताना त्यांनी ती जागा खरेदी केल्यासारखे झाली. पोलीस गावानं 56 लाख 12 रुपये आता तुम्हाला मी सांगितलं माझे माणसे 140 रुपयाच्या पर हेड त्याच्या बुर्दन पडला आणि पैसे कुणाचे आहे? सर्वसामान्य माणसांच्या खिशातले पैसे. आणि हा नैतिक अधिकार तुम्हाला कोणी दिला की 56 लाख 12 रुपये भरून ही जागा खरेदी करावी? त्याचा ही ट्रान्सफरंट फी भरल्या तर वास्तव नगरपालिकेच्या शेवटच्या मीटिंगमध्ये हा विषय त्यांनी ठेवला होता. नगरपालिकेची जागा जी जागा देणार आहे ती कुठली जागा देतील होती ट्रान्सफर करण्यासंदर्भात एक विषय होता, परंतु त्याच्या ट्रान्सफर करण्याची रक्कम कुठली टाकलेली नव्हती त्यांच्याकडे, त्यांनी तो त्या मीटिंगमध्ये मंजूर करून घेतली. पण त्या ह्याच्यावरती कुठलाही 1 रुपयाचा उल्लेख नव्हता की ही जागा आपल्याला मिळणार आहे, कुठली जागा मिळणार आहे त्यात नव्हता, फक्त जागा ट्रान्सफर करण्यासंदर्भात विचारमंजूर करणे त्याची फी भरणे, परंतु किती रुपये आहे काय आहे कुठलाही विषय त्यामध्ये नव्हता.
राघोड साहेब बाकी काय मग अजून तुमचे काय प्रश्न असतील तर विचारा, तुमचा वेळ देत नाही जास्त. एवढ जर असतो हस्तांतरण फी एवढी असते 2 लाख रुपये. मुळात हे जे डिटेल्स दे गरजेचे, ज्यावेळी आमची हस्तांतरण भरण्यासंदर्भात म्हणजे विषय होता त्याचं नोटीस सुद्धा तुम्हाला दाखवलं पाहिजे असतं, फक्त तेवढंच होतं. आता ती हस्तांतरित फी कुठल्या प्लॉटची भरायची आहे, त्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे, त्याची शासनाचा दर किती आहे काय, ही सगळी माहिती त्यात उल्लेख असेल बघ. ही धक्कादायक माहिती आम्हाला लागली, त्याच्यामुळे हे पत्र उगत वरवरच बोलून उपयोग नाही म्हणून तुमच्या हातात आणण्यासाठी आम्ही पत्रासाठी 2-4 दिवस खरोखर ही हातात कागदी उभी म्हणून ही चलन पैसे ट्रान्सफर केले. माहिती काढा कोणत्याला 2 लाख रुपये दर नसणार आहे आणि अपोलोच्या जनतेला मोर्तो बनवण्याचा हा डावा जो काय हस्तांतरण फी भरायचा आहे जिल्हाधिकाऱ्यांचा जो जी आर आलेला आहे मग त्यांनी ह्याला जोडून दिलेला नाही आपल्या, तो जी आर सुद्धा आपण मागणी केला पण दिलेला नाही. आणि या विषयाच्या संदर्भात सीओचा एक अभिप्राय असतो दर मीटिंगला, सीओने त्या संदर्भात काय अभिप्राय दिला, कुठल्या गटातली किती मुख्य जमीन आपण वर्क करून घेणार, त्याला हस्तांतरण फी किती येणार आहे, सीओचा या संदर्भात कुठल्याही प्रकारचा अभिप्राय सांगायचा नाही. आणि सत्ताधारी मंडळी गेले 5 वर्ष झाले सत्तेच्या जोरावर विकासाचा दाजत दाखवून सगळा भुलभुलाई चालू. पोलूस मध्ये विकासाचा भुलभुलाई आहे, एकर म्हटलं तरी तुला एवढी फी बसून नाही गावाला जागा कशी मिळाली असती, आमची तर सुटसुटीत प्लॅन झाला असता जर घ्यायचं असत. आता माझी पत्रकार मधून थोडीशी वेळ मिळते यावर त्याला प्रशासकांच्या सहाय्याने थोडस तुम्ही सुद्धा त्यांच्याकडून खुलासा मागू शकता की बाबा हे कशाच्या आधारे 56,12,000 रुपये आपण भरले, तुम्ही सुद्धा तुम्ही माहिती घ्या. आणि आम्ही गर्वीच अपेक्षा करतोय की ज्या वेळी आम्ही प्रजा प्रसिद्ध घेतोय त्याचं कौतुक तुम्ही करत आहात, अशी वेळ कधी येऊन दिली ना तुम्हाला की चुकीच्या आम्ही पुरावाच देत आहे. तुम्ही खरं कुठं भ्रष्टाचार आमच्याकडे पैसे जागा ट्रान्सफर असेल तर जागा खरेदी किती खर्च नक्की काय पद्धत खरेदी एवढा येत नाही ना, किती टक्के 700 मोठी येत का या पाणी पुरवठ्याच्या नावाखाली गडबडी नक्की पोलूसच प्रचंड नुकसान त्या सत्ताधाऱ्यांनी फक्त आणि फक्त निवडणूक वाढ त्या अटी शर्तीं व्यवस्थित जर वाचून रेजात मार्ग काढत पुढे गेल्या तर हे पैसे वाचले. गट नंबर एक तर गट नंबर 67 मध्ये पाणी पुरवठा घेऊन पाणी पुरवठा स्कीमच बजेट वाढवले ग्रॅव्हिटीने पाणी तिथून येणार नाही त्याच्यावरती. आता ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटीचा विषय शो समजावून सांगायला आपल्याला की घ्यावा ग्रॅव्हिटीने पाणी कसं घालवायचं ना, याच्यासाठी सत्ताधाऱ्यांचा नियम असं कुठंतरी ट्रेनिंग घ्यावं लागतं. गट नंबर 70 मध्ये जो सर्वे आला मग आम्ही वेळोवेळी मोजलो त्याच्यावर उल्लेख केला पोलोस गट नंबर 67 मध्ये OH 30R झिरो हेक्टर 30R जलसंधारण प्रकल्पासाठी दिलेल्या जागेची मूल्याची रक्कम असा विषय आहे जागा नगरपालिका नाव झाले का तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकताय का समजा नाव करू शकते 7-12 नाव लागलं वाटतं नगर परिषद नाही पैसे ट्रान्सफर केले त्याच्याकडून अशी विनंती आहे की तुम्ही सुद्धा आता
प्रशासकांची भेट घ्यावी आणि याच्या संदर्भातले आपण त्यांच्याकडे खुलासा मागावा की 56,12,000 रुपये कुठल्या आधारे कसे कुठल्या पत्राच्या आधारे आपण भरलेले आहे. त्याचबरोबर परवा दिवशीचा जो आमचे मित्र विनायक गोंदी शिवसेनेचे त्यांनी जी काही तक्रार दिली त्याच्याशी सुद्धा आम्ही सहमत आहे की नगर पाणीपुरवठ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी नगरपालिकेची नगर परिषदेची आपली मुदत संपलेली होती. म्हणजे सर्व पदाधिकारी हे माझी झाले आणि मुख्याधिकाऱ्यांच्याकडे प्रशासकाचा चार्ज. त्यामुळे जी कार्यक्रम पत्रिका काढली गेली त्याच्यामध्ये सरसरळ नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती वगैरे अशा पद्धतीचा उल्लेख करून एका पक्षाला फेवर या दृष्टिकोनातनं कोलूजच्या मुख्याधिकाऱ्यांनी कोलूजच्या प्रशासकांनी म्हणून मी मागच्या वेळी सुद्धा म्हणतो आणि ह्यावेळी सुद्धा परत एकदा कोलूजचे प्रशासक कोलूज गावचे प्रशासक बसून एका पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करताय आणि त्यांनी वेळीच आपली भूमिका एक प्रशासक म्हणून इथून पुढच्या काळात जबाबदारीनं लागो अन्यथा कोलूज स्वाभिमान विकास आघाडी आणि कोलूजचे आमचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या विरोधात तीव्र जनआंदोलन पुढच्या काळात उभा करतील असा त्यांना मी या ठिकाणी जाहीर इशारा दिला. या खरं तर या विषयावर त्याचा आमची मागे चर्चा झाल्या त्यांनी पत्रकारांना कोलूज मुख्याधिकारी हे गेले 2 वर्ष झालं काम करतायत आणि 2 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक कामं त्यांनी त्यांच्या हाताकडून पाहिली गेली आहेत. तर आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे आज देणार आहे की कोलूजचे प्रशासक हे निपक्षपातीपणे काम करण्यासाठी त्यांची दुसरा एक हे मुख्याधिकारी सोडून प्रशासक म्हणून प्रांताधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे चार्ज देण्यात यावा अशा आम्ही आग्रहाची मागणी निवडणूक आयोगाला आम्ही 2 दिवसात करणार आहे. 2 दिवसात करणार आहे कारण महाराष्ट्र राज्यामध्ये जिथे जिथे प्रशासकांची निवड झाली तिथं तिथं जवळपास 95-98% ठिकाणी हे प्रांत साहेबच त्या ठिकाणी प्रशासक म्हणून काम करतात. फक्त पोलूस आणि इस्लामपूर आणि अजून 1-2 नगरपालिका असतील अशा ठिकाणी फक्त मुख्याधिकाऱ्यांना चार्ज मिळाला प्रशासन आणि आमच्यापेक्षा आता आम्ही आमचं लक्ष आहेच पण आम्ही बोललो तर विरोधक बोलताय याच्यापेक्षा तुम्ही पत्रकार म्हणून जर आता नगरपालिकेमध्ये गेला तर फक्त आणि फक्त बिलं काढण्याची उद्योग चालू रस्त्याची अवस्था प्रचंड गावातली वाईट आहे आणि त्याच्यासाठी सेपरेट आम्ही पत्रकार परिषद तुमच्या समोर त्या रस्त्याची वस्तुस्थिती मांडून रस्त्याच्या वर्क ऑर्डर तुमच्या हातात घेऊन त्या रस्त्याची आजची परिस्थिती तुम्हाला या येणाऱ्या आठवड्याभरात तुम्हाला समोर ठेवून केल्यावरती आम्ही पत्रकार परिषद ही लोकांच्या निदर्शनाला आलं पण सध्या आज फक्त या एका विषयावरती आपण बोलू बाकीचे बरेच विषय आणि एवढी मात्र खात्री देतो की कोलूजच्या स्वाभिमान विकास आघाडीचे एकही पत्रकार परिषद अशी फक्त आरोप करण्यासाठी कागदोपत्री पुराव्यानिशी तुमच्या समोर मांडलं जाईल आणि कुणीही याला क्रॉस करावं सत्ताधाऱ्यांना कुणाला तुम्ही विचारावं सत्ताधारी ही राहिलेलं नाही पाहता पण प्रशासकांना तुम्ही याचा जाब विचारावा